जगण्याच्या उमेदीने व कॅन्सरला हरवण्याच्या जिद्दीने 68 वर्षीय वृद्धाने गंभीर कॅन्सर आजारावर एकदा नाही तर दोनदा मात केली आहे. विशेष म्हणजे आफ्रिका येथील बोत्सवाना येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ नसल्याने त्यांनी हजारो किलोमीटर कापून नागपुरात येऊन यशस्वी उपचार घेतले आणि कॅन्सरला कॅन्सल केले आहे. बोत्सवाना येथील 68 वर्षीय या वृद्धाला 2007 मुखाचा कर्करोग झाला. या कॅन्सरवर बोत्सवानामध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि किमोथेरपी झाली. यातून बाहेर पडत नाही तोच 2020 रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. यावर तिथे किमोथेरपीने उपचार झाले, परंतु आजार नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. बोत्सवानामध्ये या उपचाराचे तज्ज्ञ नाहीत, त्यामुळे त्यांनी भारतात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. मेडिकल हब होऊ पाहत असलेल्या नागपूरची त्यांनी निवड केली. येथील एका खासगी रुग्णालयात हेमॅटो ऑन्कॉलॉजी डॉक्टर गुंजन लोणे आणि डॉक्टर विश्वदीप खुशू यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्याकडून यशस्वी ऑटोलॉगस बोन मॅरो प्रत्यारोपण करून घेतले.